मुंबई जीएसटीच्या नावाखाली 11 लाखांची लूट करण्यात आली आहे। जीएसटी विभागात कार्यरत असलेल्या एका निरीक्षकाने काळबादेवी इथल्या एका व्यापाऱ्याच्या कार्यालयात छापा टाकला, यावेळी 11 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा छापा बेकायदा असल्याचं उघडकीस येताच लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून जीएसटी निरीक्षकासह इतर चौघांना अटक केली आहे। मुंबईतील काळबादेवीतला हा धक्कादायक प्रकार आहे। जीएसटीच्या नावाखाली छापा टाकून 11 लाख रुपये उकळल्याचं उघडकीस आलंय। एक महत्त्वाची बातमी, मुंबईतल्या रंगशारदा हॉटेलच्या बाहेर असलेल्या झोपडपट्टीला आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 4 फायर इंजिन 4 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झालेत। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय। रंगशारदा हॉटेलच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर ही झोपडपट्टी आहे आणि तिथे ही आग लागली आहे। 4 आगीचे बंब तिथे दाखल झाले असून सध्या आग नियंत्रणात असल्याचं आपल्याला कळतंय। आगीची दृश्य आहेत, दाटी वाटीची वस्ती असल्यानं नियंत्रण मिळवताना थोड्याशा अडचणी येत आहेत, मात्र तरीही अग्निशमन दलानं सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं आपल्याला कळत आहे। बातमी भिवंडीतली आहे। भिवंडीत पुन्हा एकदा इमारत कोसळली आहे। आझमी नगर परिसरात महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे। एक माळ्याच्या घराचा काही भाग कोसळलाय। पहिल्या मजल्यावर अडकलेल्या 7 नागरिकांना स्थानिकांनी बाहेर काढलंय, त्यामुळे त्यांचे प्राण बचावलेत। माहिती देऊनही अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन विभाग उशिरानं तिथे दाखल झाला। दरम्यान ढिगारा हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। या घटनेनंतर पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे।